नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी पाठ स्पष्टीकरण भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे आवरण, शिलावरण आणि जलावरण या दोन आवरणांचा अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये आपण वातावरण, जलचक्र आणि जीवावरण या घटकांचा विस्तारित अभ्यास करूया। पृथ्वीची एकूण 3 आवरण आहेत, शिलावरण, जलावरण आणि वातावरण। वातावरण म्हणजे काय याचा आपण अभ्यास करू। पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात, म्हणजे पृथ्वीच्या भोवताली हवेचं आवरण आहे, कवच आहे, त्याला आपण वातावरण असे म्हणतो। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते, म्हणजे हवा कमी होत जाते। जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जातो, वर जातो, तसतसे वातावरणात बदल होतो आणि हवा तेथील कमी होत जाते, विरळ होत जाते। हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत। याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत हे तुम्ही शिकला आहात। म्हणजे हवा ही फक्त हवा नसून त्यामध्ये काही वेगवेगळे घटक आहेत। मग ऑक्सिजन हा आपल्याला श्वासासाठी, श्वसनासाठी आवश्यक आहे आणि इतरही काही वायू हवेमध्ये आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असे म्हणतात। तपांबरातील हवेमध्ये विविध बदल होतात, त्याचा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होत असतो। सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा अधिक गरम असते। तपांबरात वर गेले असता हवा थंड होत जाते। वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळ अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात। उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते। वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात, त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते। विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते। पहा, इथे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या जवळ जो वातावरणाचा थर आहे त्याला तपांबर असे म्हणतात आणि या तपांबरामध्ये विविध प्रकारचे हवेचे घटक आहेत। ओझोन वायू हा दिसत आहे, त्याचा पुढचा थर आहे स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर असे वातावरणाचे वेगवेगळे थर इथे दिसत आहेत। पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात। इथे आपल्याला स्थितांबर दिसत आहे थर। स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो। बघा, स्थितांबराच्या खालच्या बाजूला ओझोन वायू आपल्याला इथे दिसत आहे। सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात। ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते। म्हणजे पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते, पण अधिक उष्णता जर आली तर ती जास्तीची किरणे ही सजीवांना हानिकारक असतात, धोकादायक असतात। मग ओझोन वायू काय करतो, ती अतिनील किरणे, जास्तीची प्रखर किरणे शोषून घेतो आणि सजीवांचे रक्षण करतो। जरा डोके चालवा, सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल?
तपांबर या आवरणात दिसत असेल. पुढचा प्रश्न आहे, गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जातात ज्या पर्वताची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते. असे पर्वत चढताना गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात, का बरं नेत असतील? आपण पाहिले आहे की जसजसे आपण उंचावर जातो तसतशी हवा विरळ होत जाते आणि ऑक्सिजनची कमतरता भासते, म्हणून गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर बरोबर नेतात. पुढे, पाऊस कसा पडतो? आता आपल्याला माहीत आहे पाऊस पडतो, पण आपल्याला प्रश्न पडतो की हा पाऊस कसा पडत असेल? हा ढगातून येतो हे तर माहिती आहे, पण पावसाची ही जी प्रक्रिया आहे ती कशी घडते, पाऊस कसा पडतो, याचा आपण विचार करूया. चित्रामध्ये बघा, आपल्याला दिसत आहे सूर्य, ढग, पाणी, झाडे, हे सर्व आपल्याला चित्रात दिसत आहेत. मग पावसाची प्रक्रिया कशी होते, पाऊस कसा पडतो, हे विस्ताराने आपण पाहूया. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते, म्हणजे पाण्याची वाफ होते. सूर्याच्या किरणाने पाणी गरम होते, पाण्याची वाफ होते, वाफ हलकी होते आणि ती वरवर जाते. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते आणि उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते आणि हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात आणि पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते, हे पाणीही नद्यांना येऊन मिळते. म्हणजे अशा प्रकारे जलचक्र असते, पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगाला थंड हवा लागली की परत पाऊस पडतो. अशा प्रकारे हे जलचक्र कायम चालू असते. बाष्पीभवन म्हणजे काय? तर उष्णतेमुळे द्रवाचे पाण्याचे वाफेत रूपांतर होणे. आणि संघनन म्हणजे काय? तर जी वाफ असते, बाष्प असते, ते थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होणे. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते. शेवटी समुद्राला मिळते ते पाणी. आणि पाण्याच्या बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत असतात, यालाच जलचक्र असे म्हणतात. तर तुम्ही जलचक्र हे कसे असते हे नीट लक्षात ठेवा. पावसाची प्रक्रिया कशी घडते हे तुम्ही लक्षात ठेवा. जीवावरण आता पाहू आपण. जीवावरण म्हणजे काय? तर सांगा पाहू, शिलावरण, जलावरण व वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी करा व माहिती सांगा. म्हणजे आपण पृथ्वीवरील जे तीन आवरणं पाहिली, शिलावरण, जलावरण, वातावरण, या मग या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. तर पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. सजीव म्हणजे काय? तर ज्यांना अन्न, हवा, पाणी यांची गरज असते अशांना काय म्हणतो? आपण सजीव म्हणतो. मग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर ऊन उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत आहेत तर कोठे मैदाने आहेत. कुठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. कोठे गोड्या पाण्याच्या नद्या असतात तर कोठे खाऱ्या पाण्याचे महासागर असतात.
किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो तर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. मग पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते, म्हणजे खूप विविधता, वेगळेपणा या सजीवांमध्ये दिसून येतो. आता उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत. हत्ती आणि सिंह उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीमध्येही विविधता असते, म्हणजे झाडांमध्येही काही वेगळेपणा असतो. सजीवातील ही विविधताच त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य असते. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारची वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. मग शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते, म्हणजे तिन्ही आवरणामध्ये, पृथ्वीच्या तिन्ही आवरणामध्ये सजीव असतात. शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणामध्ये सजीव असतात, त्यांनाच एकत्रितपणे आपण जीवावरण असे म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. पहा, पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत, तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होतो. म्हणजे जे पृथ्वी तलावर प्राणी, वनस्पती आढळतात ते एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांची गरज ते भागवतात आणि जन्म, वाढ, मृत्यू ही सर्व क्रिया या जीवावरणातच होत असते. आपण काय शिकलो? तर पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग यांच्या एकत्रित आवरणाला शिलावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 एवढा भाग जमिनीने तर सुमारे 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापला आहे. जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वातावरण आणि जीवावरण याचा आपण या पाठामध्ये अभ्यास केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.